शिरपूर उपविभागीय कार्यक्षेत्रातील विविध गुन्ह्यात जप्त 5,96,000 रुपयाचा मुद्देमाल फिर्यादींना परत करण्यात आला. त्यात 52.75 ग्रॅम सोने, एक मोबाईल, 74,000 रुपयांची चांदी आणि 12 मोटरसायकली असा 5,96,000 रुपये किमतीचा मुद्देमालाचा समावेश आहे. शहर पोलीस ठाण्यात दिनांक 8 जानेवारी रोजी सायंकाळी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपूर यांच्या कार्यक्षेत्रातील शिरपूर शहर, तालुका पोलीस स्टेशन सांगवी, ग्रामीण पोलीस स्टेशन थाळनेर, शिंदखेडा, दोंडायचा, नरडाणा पोलीस स्टेशन या सर्व पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल आज मूळ फिर्यादार यांना परत करण्यात आला. यात विविध सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, मोबाईल फोन व मोटरसायकली यांचा समावेश होता. राज्यात दिनांक 2 जानेवारी ते 9 जानेवारी या कालावधीत पोलीस दलातर्फे रेझिंग डे साजरा केला जातो. त्यात स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील शाळेतील विद्यार्थ्यांची पोलीस स्टेशन भेट, शस्त्र प्रदर्शन, विविध गुन्ह्यात जप्त ऐवज, न्यायालयाच्या आदेशाने फिर्यादीस परत देणे आदी कार्यक्रमांचा समावेश असतो. या सप्ताह शिरपूर उपविभागीय पोलीस कार्यक्षेत्रातील शहर पोलीस स्टेशनने विविध कारवाईत जप्त केलेले सोन्याचे दागिने, तालुका सांगवी पोलीस स्टेशन यांनी विविध गुन्ह्यात जप्त केलेले चांदीचे दागिने व 4 मोटरसायकल, ठाणेर पोलीस स्टेशन यांनी जप्त केलेल्या 7 मोटरसायकल, शिंदखेडा पोलीस स्टेशन यांनी जप्त केलेली 1 मोटरसायकल असा एकूण 52.75 ग्रॅम सोने, एक मोबाईल, 74,000 रुपयांची चांदी आणि 12 मोटरसायकली असा 5,86,000 रुपये किमतीचा मुद्देमाल यावेळेस मूळ फिर्यादार यांना परत करण्यात आले. आपला चोरीस गेलेला मुद्देमाल परत मिळाल्याने फिर्यादीच्या चेहऱ्यावरील आनंद दिसून येत होता. त्यांनी पोलिसांच्या कामगिरीचं कौतुक करीत आभार व्यक्त केलेत. सदर कार्यक्रम जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली व उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने यांच्या उपस्थितीत कार्यक्रमात शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सांगवी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, ठाणेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे, शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी व यासंदर्भात तपास करून गुन्ह्याचा शोध लावणारे पोलीस कर्मचारी व विविध फिर्यादार उपस्थित होते. माझा खानदेश, न्यूज ब्युरो, शिरपूर. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील महाराष्ट्रातल्या सर्व पोलिसांनी पोलीस रेझिंग डे हा कार्यक्रम 1 आठवड्याकरता साजरा केला जातो. तसा धुळे जिल्ह्यातील पोलिसांनी सुद्धा हा कार्यक्रम राबवला होता. विविध पोलीस स्टेशननी विविध कार्यक्रमांचा याच्यामध्ये समावेश केला होता. बरेच कार्यक्रम आयोजित केले होते, त्यामधला आजचा एक कार्यक्रम आज शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवशी आम्ही ज्या फिर्यादींची मालमत्ता आम्ही जप्त केली होती आरोपींकडनं, ती परत करण्याचा कार्यक्रम एक छोट्या प्रमाणावर इथे सादर केलेला आहे. त्यामध्ये सोन्याचे दागिने आहेत, चांदीचे दागिने आहेत, 7 मोटरसायकल्स आहेत आणि मोबाईल आहे. हे त्या त्या फिर्यादींना आम्ही या कार्यक्रमाच्या अंतर्गत परत केलेले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचं जे समाधान पाहून आम्हाला अधिक काम करण्याची प्रेरणा मिळालेली आहे. त्यामुळे उत्तरोत्तर आम्ही अशीच डिटेक्शन वाढवण्याचं, जे डिटेक्शनचं प्रमाण वाढवण्याचं मानस केलेलं आहे. जय हिंद. महेंद्र शाले चौधरी. माझी मोटरसायकल रात्री 12 वाजेच्या सुमारास चोरीस गेली होती राजा घरून. ती मी शिंदखेडा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला. त्यानंतर मला 1-1.5 महिन्यानंतर माहीत पडलं ते दोंडाच्या पोलीस स्टेशनला माझी गाडी जप्त आहे. ती मी तिवारी नाना त्यांच्याकडे गेलो. ते नाना माझी गाडी दोंडाच्या पोलीस स्टेशनला जप्त आहे. त्या नानांनी लवकरात लवकर तात्काळ माझी मोटरसायकल आणण्याचा प्रयत्न केला. मी खूप खूप आभारी आहे तिवारी नानांचा. येथील रहिवासी, नाव माझे गिरीश गणेशचंद्र पालिवाल. मी व्यापारी आणि शेतकरी. शिरपूर रस्त्यावरील माझ्या गुरुकृपा प्रोव्हिजन नावाचं किराणा दुकान आणि त्याच्यावर माझा रहिवास. इथून रात्री 2 वाजेच्या सुमारास माझी ही मोटरसायकल चोरी झाली होती. गाडी क्रमांक MH 19 BC 55 37. गाडी चोरी गेल्यानंतर असं वाटत होतं की गाडी परत मिळणारच नाही, म्हणून काय फिर्याद द्यावी किंवा काय गुन्हा दाखल करावा आणि कोण चोर आहे काय कळेल केव्हा कळेल. पण परमेश्वर असतो, तसंच प्रशासन पण असतं, त्यासोबत कर्तव्यदक्ष अधिकारी पण असतात. आणि सर्व कर्तव्यदक्ष अधिकारी शिरपूर तालुक्याचे DYSP साहेब,
शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे ए पी आय साहेब आणि खरं तर गुन्हा डिटेक्ट झाला तो ठाणेर पोलीस स्टेशनच्या विभागातले सचिन साळुंके साहेब पी आय साहेब आणि त्यांच्यासोबत आदरणीय श्री नवनाथ रसाळ साहेब यांनी खूप मेहनत घेऊन माझी गाडी अवघ्या 1.5 महिन्यात मला गुन्ह्याचा तपास लागला आणि ती गाडी मला परत मिळवून दिली. याबद्दल मी संपूर्ण शिरपूर तालुका आणि धुळे जिल्ह्याचे पोलीस अधिकाऱ्यांचे बांधवांचे आभार मानतो आणि खूप खूप प्रेरणा परमेश्वर त्यांना असेच तपास यंत्रणेला काम करण्यास शक्ती देवो ही विनंती करतो परमेश्वराचरणी. आणि पुनश्च एकदा सर्वांचे आभार मानतो, प्रशासनाचे, अधिकाऱ्यांचे आणि पोलीस बांधवांचे. धन्यवाद.